निकाल आहे बीडचा। बीड मध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघ बहीण भावांमध्ये राजकीय रंगत पाहायला मिळाली। मात्र या ठिकाणी पुन्हा पंकजा मुंडे यांनी आपला अस्तित्व कायम ठेवलं आहे। त्यांच्या भगिनी डॉक्टर प्रीतम मुंडे या पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आले आहेत। माझ्यासोबत बीडचे प्रतिनिधी रोहिदास हातागळे हे जोडले गेलेले आहेत। पाहुयात काय सांगतात रोहिदास। हा संबंध महाराष्ट्राची लक्ष बीड लोकसभा निवडणुकीकडे लागले होते आणि ह्या निवडणुकीमध्ये खरंच चुरस पाहायला मिळाले, कारण शेतकरी नेते बजरंग सोनवणे विरुद्ध प्रीतम मुंडे अशी लढत जरी असली तरी त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी देखील त्यांच्या म्हणण्यानुसार चांगले मतं त्यांनी मिळवलेले आहेत। एकंदरीत कालचं जे बीड लोकसभा मतदारसंघाचं जे इलेक्शन झालं यामध्ये 2014 इलेक्शन पाहता कालच्या जे इलेक्शनमध्ये आहे ते जवळजवळ जो अंदाज आहे निकालाचा तो अंदाज लागणं खूप कठीण होतं, कारण चर्चा पूर्ण बजरंग बाप्पा सोनवणे यांची जरी मतदारसंघामध्ये असली तरी कुठंतरी जे काही घडामोडी झालेल्या होत्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये त्या घडामोडीवरून असं चित्र लक्षात येत होतं की प्रीतमताई मुंडे या जास्त का नाही पण कमी मताधिक्याने निवडून येण्याचे चान्सेस होते। परंतु कालचा जो निकाल बघितला आपण तर त्या निकालामध्ये त्या जवळजवळ 2.25 लाख मताने निवडून आलेले आहेत। एकंदरीत सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती आणि दुपारी 20व्या फेरीच्या नंतर जेव्हा पूर्ण संबंध बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी गुलाल उधळण्यात आला, काही ठिकाणी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला, काही ठिकाणी फटाक्याची आतषबाजी करून आनंद उत्सव करण्यात आला, त्यामुळे काल पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक दुपारच्या वातावरणापासून पुढे पूर्णतः काहीतरी उत्साही वातावरण आपल्याला पूर्ण संबंध बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं। धन्यवाद रोहिदास दिलेल्या माहितीबद्दल।